मनोधान वाऱ्याचे तुझ पावसाचे. काय झाडी, काय डोंगर, काय रोड, गाड्या असं जोरात खाली येत आहेत, पाणी उडवत आहेत. पावसाळ्यामध्ये कांदा भजी खायला भेटली तर मजाच वेगळी. नाही बघूनच कसं मन भरून येतंय, एकदम असं हितेत बसून खुर्ची टाकून बघत बसावं असं वाटतंय. एवढा चांगला व्ह्यू वाटतोय. खूप कमी लोक आपल्यातली अशी आहेत की जे आपलं पॅशन फॉलो करतात. तर मित्रांनो, आपली ओळख आहे पॅशन, तर पॅशनला नक्की फॉलो करा. गुड मॉर्निंग सगळ्यांना, मी राहुल भोसले स्वागत करतो आपल्या नवीन व्लॉग मध्ये. आज आम्ही चाललेलो आहोत माथेरानला. तर आज मी आणि तुषार आम्ही दोघं जण चाललोय. सकाळचे आता 7:30 वाजलेत आणि ट्रॅफिक चालू व्हायला सुरुवात झालेली आहे. पण आपल्याला जास्त लांब जायचं नाही आहे, पण जिकडे जायचं आहे तिकडे पण खूप गर्दी होते, म्हणून लवकरात लवकर पोहोचायचा प्रयत्न आहे. आणि ही बघा हिरकणी चालली आहे. ही जागा जेव्हा जेव्हा येते तेव्हा तेव्हा मला आठवतं की माझी बाईक इकडेच बंद पडलेली. बऱ्याच दिवसांनी मोटर ब्लॉग करतोय. भीमाशंकर नंतर मी मोटर ब्लॉग केलाय, त्यानंतर आपले 2 एपिसोड येऊन गेलेले आहेत. 3 एपिसोड येऊन गेलेत. त्यामध्ये कलावंतींना उत्कृष्ट प्रतिसाद मिळालेला आहे आणि लास्ट हिडन वॉटरफॉलला सुद्धा. आणि ते चुलीवरचं चिकन, आ हा 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 हा, अजूनही ते आठवली की तोंडावरची चव अशी रेंगाळते. ब्लॉग बघितले नसतील तर मी इथे वरती आय बटन मध्ये लिंक देईन, नक्की जाऊन बघा. थांबतोय आता नाश्त्याला. पावसाळ्यामध्ये कांदा भजी खायला भेटली तर मजाच वेगळी. नाही इथे वडे टाकतात, कांदा भजी, पालक मेथी भजी, आणि इकडे अरे दादा साइड, आणि इकडे आहे बटाटा भजी. आपली भजी आलेली आहे, कांदा भजी आली. काय तिच्यात घे राजू नको पहिलं. असं एवढ्या मस्त पावसाळ्याच्या वातावरणामध्ये आपल्याला भजी मिळाली. ते पण गरमागरम आहेत, गरम वाफा येत. मिसळ पण मागवली आम्ही. आमचं नॅशनल ब्रेकफास्ट आहे मिसळ. सिद्धाला पण माहिती आहे, कुठेही जाऊ द्या मिसळ पाहिजे. मिसळ आणि भजी म्हणजे उत्कृष्ट नाश्त्याची लक्षणं. आणि आता मोठावाला पाऊस आलाय. तुम्ही माझ्या डाव्या हाताला बघताय की आता शेतीला सुरुवात झाली आणि 2 बैल मस्त अशी लावून ठेवली आहेत शेतामध्ये. आपण आता थोड्याच वेळामध्ये पोहोचणार आहोत माथेरानच्या एंट्री गेट जवळ. त्यावर तो सीन मिस करू नका आणि व्हिडिओ पूर्ण बघत राहा. आणि मित्रांनो, आपण आता पोहोचलेलो आहोत त्या गेट जवळ आणि इकडून आता आतमध्ये आपण जाणार आहोत. हा आहे हुतात्मा वीरभाई कोतवाल प्रवेशद्वार. इथं काय आहे का एंट्री बिंट्री काय नाही ना. हा सीन जर तुम्ही मिस केलात तर तुम्ही माथेरानची सर्वात मोठी गोष्ट तुम्ही मिस करताय. त्यामुळे बघत रहा जर्नी टू माइल्स. अशा खूप साऱ्या प्लेसेस मी घेऊन येणार आहे आपल्या चॅनेलवर. काय झाडी, काय डोंगर, काय रोड, एकदम कसं ओके. गाड्या असं जोरात खाली येत आहेत, पाणी उडवत आहेत. अरे हमको फरक नाही पडता, हम रेनकोट पेहन के आहे है समजे क्या. रस्ते ओले चिंब झालेत आणि ढगांमध्ये आता सूर्य कुठेतरी लपलेला आहे. आणि हे आजूबाजूचे हे सीन बघून मला एवढा भारी वाटतंय. मी खूप आभार मानतो त्या देवाचे की त्याने मला एवढी चांगली लाईफ दिली माझ्या आईवडिलांचे, की त्यांच्यामुळे आज मी हे सगळं करतोय. माझं शक्य आहे मला हे सगळं करणं. खूप कमी लोक आपल्यातली अशी आहेत की जे आपलं पॅशन फॉलो करतात. तर मित्रांनो, आपली ओळख आहे पॅशन, तर पॅशनला नक्की फॉलो करा. तुम्ही एक वेळ इंस्टाग्रामवर मला फॉलो करू नका, पण तुमचं पॅशन नक्की फॉलो करा. हा घोडा आहे का खेचर आहे, इको सगळे इको आहे तिकडे. हे बघा आपले पर्यटक काही चालत आहे, मित्रमंडळी वरती येत आहेत. सगळे स्पॉट फिरूया आपण, सगळे स्पॉट. सब दिखेगा तेरा भाई, सब दिखाएगा, डोंट वरी.
तर मित्रांनो मी शॉर्ट मध्ये सांगतो, थांबा, हा तर मी शॉर्ट मध्ये सांगतो, तो तिकडे जो आहे ना तो सनराईज पॉइंट आहे. सकाळी तिकडून खूप भारी असा व्ह्यू भेटतो. आता आपण तिकडे गेलो तर आपल्याला सन तर काय दिसणार नाही आहे, कारण इथे वातावरण तसं तसं झालेलं नाही आहे. तर वेळ वाया न घालवता आपण वरती जाऊया. मी एक स्पॉट सांगितला तुम्हाला की वरतून येताना हा इकडे सनराईज स्पॉट आहे, तो तिकडे त्या साईडला. तर आता आपण लगेच वरती निघूया, थांबणार नाही आहोत, कारण वरचे स्पॉट मिस नाही करायचे आपल्याला. तर चला वरती जाऊया. हे बघा सगळे पर्यटक कसे मस्त आनंद घेत आहेत ह्या व्ह्यूचा. आपण पण 2 मिनिटं थांबूया. वा 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 वा, हेच तर पाहिजे. मस्त वाटतंय, एकदम वरती धुकं आहे. ही हिरवीगार झाडी आहे आणि हा समोर असा धबधबा आहे. बघूनच कसं मन भरून येतंय, एकदम असं इथेच बसून खुर्ची टाकून बघत बसावं असं वाटतंय. एवढा चांगला व्ह्यू वाटतोय हा. मला तर वाटतं ना इकडं असं कुठेतरी अशी एक छोटीशी अशी झोपडी किंवा अशी टेंट टाकावी आणि रात्रभर इकडेच राहावं, एवढं भारी वाटतंय. आणि ह्या साईडला आता धुकं आले, रिमझिम पाऊस चालू आहे. आणि तुमच्या बरोबर मी द जर्नी टू माइल्स आहे. हे बघा धुकं. मी जर आता इथे टाइम लॅप्स लावला ना तर एवढं भारी दिसेल. यहाँ पे इको की पूरी फौज है, फौज हे पूरं दिसत आहे. आता मला चॅनलचं नाव विचारून गेलेत. मनोधान वाऱ्याचे गुज पावसाचे का होते बेभान कसे गहिवरते. मनोधान वाऱ्याचे इथे ट्रॅफिक आहे, बाईक जायला जागा आहे का नाही बघायला लागेल. इकडून थोडं आता ट्रॅफिक लागणार आहे आपल्याला. इथून बघा मी तुम्हाला पटकन एक सांगतो, 2 मिनिट. इकडे ना पुढे पार्किंग आहे आणि इथेच आपल्याला गर्दी भेटेल. तर 4-व्हीलर जे येतात ते इकडूनच रिटर्न जातात. त्या पार्क नाही होत कारण त्या अपडाऊनसाठी आहेत. आणि हे इकडची ट्रेडिशनल पद्धत आहे, इकडची टोपी आपण घेऊया. थांब मी घेतो. कडक खूप सारे पर्यटक आज सुद्धा आलेले आहेत. मला वाटलं रविवारीच असतील, पण इथं शनिवारी सुद्धा गर्दी झालेली आहे. लोक स्टेसाठी आलेत.